नटले असते मुट्रानो ये बंडू नटले असते ये बघा ए मित्रांनो आज मी या लुकमध्ये तुम्हाला कसे दिसते मस्त दिसते ना त्याचे कारण काय असते माहिती का कारण की माझ्याकडून म्हणजे आपल्याकडून काल ऑलराऊंड आहे ना मी काल पुण्यामध्ये एक न्यूज आला माझ्याकडून मानत टपकले खेळ अंगलोट घुसले न्यूज वाला टपकले अंगलोट खेळ घुसले हायकोर्टाकडून मला वॉरंट निघले वॉरंट मध्ये मला सांगितले तुझ्या गाडीला लई मस्ती असते ती जिरवायची असते तर तू न्यूज वाल्याचे काम करत असते मी म्हणलं नसते ते म्हणले मग तू फसावर जाते म्हणले नको नको मग मी तुझे पाय धरते हायकोर्टाचे पाय धरते म्हणले मुट्रानो हायकोर्ट मला म्हटले शंभाऊ तुझी तर तुला शिक्षा वाचवायची असले तर तुला न्यूज वाल्याचे काम करावे लागते म्हणजे उद्यापासून बातम्या सांगावे लागते नाही सांगितले तर तू फसाव जाते नाही मला बातम्या सांगायला येते मला फक्त माणसं टिपकायला येतात कारण ह्यावरती हात बसलाय बातम्यावरती नाही हात बसला मजा तरी पण मी रात्री माझ्या भूकेला सांगितले म्हणले मी उद्यापासून बातम्या सांगते अख्ख्या महाराष्ट्राला दिसते तू पण चुन लावून बस मला बट बायकोनी मला बूस्ट वापले दिला मग मी आता इथं आले आता काय करते जीवा आले माझ्या या बातम्या सांगायचे कारण मी कधी कधी पूपर वाचते तू नाही बघत पण आता काय करते फसाव जाण्यापेक्षा ही बरे असते एक वेळेस ती वडापाववाला मारले असते तर परवडले असते वडापाव तळायची शिक्षा तरी दिली असते हायकोर्टाने असे बोसन कळवले असते आणि असे वडे कडे चोरले असते एक 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 बुडा आणि पाव पण हे न्यूजवाला मारून अखेर अंगलोटच घुसले ते बातम्या सांगायचे काय सोपे असते का पण तरी पण बघा आता मी थोडी प्रॅक्टिस करते मुट्रांनो कारण हे आहे आपला नवीन चॅनल बघा आता मी तुम्हाला बातम्या सांगते नाहीतर टायमिंग झाला आहे होऊन गेला आहे टायमिंग सांगितले पाहिजेत बुतमी नाहीतर फसावं जाते ले कंटाळ आले काय दिवस होते आणि काय आले हे बघायचे बातम्या सांगायचे दिवस आले सारे महाराष्ट्र मला ओळखते पण ठीक आहे आता मी बुतमी सांगते कसे असते सुरुवात कशी असते काय माहिती आपले तर सुरुवात डायरेक्ट हेने असते पण आता ही सुरुवात कशी असते काय माहिती इथं लिहिलं आहे तसे मी सांगते आता कारण टायमिंगच्या बाहेर गेलं तर माझा टायमिंग संपायचा डायरेक्ट वर जायचो फसा हे चालू करते मी एक काय हात जोडते नाही नाही महिला म्हणून तर बातम्या बघायच्या असते हात जोडते बरोबर आहे पहिले नमस्कार घालत असते नमस्कार मित्रांनो लई बंडू ठाकात आली काय जाऊ दे राहू दे आता कसे ती आपली पिढ्याने पिढ्या रीतच आपली रीत आलेली मोडून कशी जमायची नाही पण इथे नाही जमणारी नमस्कार घालतो एका धमकी देते नटू नटू खाली ठेवते नमस्कार मित्रांनो नमस्कार हे आकाशवाणीचे डळबदीर केंद्र आहे डळबदीर केंद्रावरून आपल्याला काही ढगात गोळ्या सोडण्यात येत आहे काल बारामतीमध्ये येते एका पत्नीने आपल्या पतीविरुद्ध सरपंचकडे तक्रार अर्ज केला त्या तक्रारी अर्जमध्ये असे म्हटले होते की माझे लगीन झाल्यापासून पत्नीने एकही दिवस पतीला चुकले वाटते काय परत 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 रिटर्न
त्या तक्रारी अर्जामध्ये असे म्हटले होते पत्नीने की लग्न झाल्यापासून पतीने एकही दिवस मला आरामाची न संधी दिल्याने पत्नी नाराज आहे. या अर्जाचा सानेपूर्वक भूपूर्वक विचार करण्यासाठी सरपंचाने ताबडतोब तिच्या नवऱ्याला ग्रामपंचायतीमध्ये बोलून निळाकाळा करून त्याच्याच गाडीत रात्रीच्या 12 घरी सोडण्यात आले. पण मुन्ना त्या नवरदेवाच्या म्हणजे ती यांना काय म्हणतात त्याला पती पती पत्नी, हा बरोबर, पती म्हणजे फिमेल आणि पत्नी म्हणजे मेल. नाही नाही उलट होते रे सोमाभाऊ, समजून घ्या आता ते. हा तेव्हा पतीच्या लक्षात आलं की खरंच लगीन झाल्यापासून आपण एकही दिवस आपल्या पत्नीला आरामाची न संधी दिल्याने पत्नी आपल्यावर नाराज आहे ही लक्षात त्याची चूक येतात. त्याने ताबडतोब कीटनाशक दुकानाकडे धाव घेतली व एक इंट्रेलची बाटली आणली आणि पतीच्या बोकाडी बसून पत्नीच्या बोकाडी बसून तिला गाठा गाठा पाजून तिला कायमची आरामाची संधी दिली. मुक्तता ही बात सरपंचाला कळता सरपंच फास घ्यायची वेळ आली. सरपंच दोरकड घेऊन झाडे उडकू लागला फास घेण्यासाठी. तेव्हा मला असे वाटते की तेव्हा सरपंचाला कोणतरी धीर देण्याची गरज आहे. तरी त्यातून ग्रामपंचायत एका सदस्याने सरपंचाला लिंबाच्या झाडाला लटकून धीर दिला. ही बाब म्हणजे ही वार्ता आमच्या आम्हाला कळताच आमच्या पत्रकाराला कळताच आमच्या पत्रकाराने पुढारी पेपरचा राजीनामा देऊन पुणे स्टेशनला खरमुरीचा धंदा चालू केला. कळला तशी वाटली माझी बातमी तुम्हाला. आलाच बायकोचा मध्ये फोन. किती वेळा मी सांगितलं हॅलो अगं तुला काय तुझ्या तुला 10 वेळा मी सांगितलंय बातम्यात येतोय महाराष्ट्र आता बघतोय मला मध्ये कॉल करू नको. काय आयला बू? अगं माझी आहे अगदी रात्र पल्ली गय आयला बू म्हणायला मला हीच टायमिंग भेटला का तुला? हो ठेव. सॉरी मित्रांनो, सॉरी सॉरी. माझ्या बायकोकडून माझ्या पत्नीकडून आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल मी आपल्या दळभद्र केंद्राचा समाचारवाला म्हणजे बातमी देणारा आपले मनापासून दिलगिरी व्यक्त करीत आहे. कुठवर आलतो आपण त्याच्या मायला असं दिसत नको.